जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली घातला 12.5 लाखांचा गंडा. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल. शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याच्या भूलथापा देऊन भामट्याने शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल 12.5 लाखांनी फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून बुलढाणा सायबर पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खामगाव शहरातील व्यावसायिक साकेत प्रेम सराफ वय वर्ष 48 यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मॉर्गन स्टेनले बिझनेस स्कूल या नावाने शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीबाबत एका अनोळखी व्यक्तीकडून विचारणा करण्यात आली. यावेळी सदर शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये मोठा नफा मिळत असल्याचे भासवून साकेत सराफ यांचा विश्वास संपादन करून सदर अनोळखी व्यक्तीने त्यांना असिस्टंट लिंडा चार्ट नाव असलेले एक ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्यावरून त्यांनी सदर ऍप्लिकेशन डाऊनलोड केले असता त्यामध्ये भरपूर नागरिक गुंतवणूक करत असल्याचे दिसून आले. यावरून सराफ हे सुद्धा शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यांनी त्यांच्या HDFC बँकेच्या खात्यामधून IMPS द्वारे अज्ञात व्यक्तीने दिलेल्या उदय डिजिटल व OPC प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपनीचे खाते क्रमांकमध्ये वेगवेगळ्या तारखेला एकूण 12,55,000 रुपये शेअर म्हणून गुंतवणूक केले. परंतु त्यांना कुठलाही नफा मिळत नसल्याचे दिसून आल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने साकेत सराफ यांनी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बुलढाणा सायबर पोलीस करीत आहेत.